रात्री अपरात्री दिवसा ढवळ्या केव्हा उपलब्ध असणारा कार्यकर्ता हाच आमचा आमदार असावा हा कसबा मतदार संघातला नाहीच तर संपूर्ण पुणे शहराला वाटते. पहिलाच कल नाही तर जेवढे काही कल दुपारी 11:30-12 पर्यंत होतील त्या प्रत्येक कलमध्ये प्रत्येक पेटीमध्ये रवींद्र भाऊ धंगेकर हेच आघाडीवर असतील आणि विजयी होतील याची आम्हाला खात्री आहे. कारण आता ज्या वृद्ध लोकांनी 80 वर्षाच्या लोकांनी जो मतदान केलं आहे पोस्टलद्वारे त्याच्यामध्ये आघाडी घेतली गेली आहे तर प्रत्येक वृद्ध माणसाला जर वाटतंय की हा रवींद्र धंगेकरच निवडून यावा तर तरुणांचा हा गळ्यातला ताईत आहे रवींद्र धंगेकर. प्रत्येकाच्या कामासाठी रात्री अपरात्री दिवसा ढवळ्या केव्हा उपलब्ध असणारा कार्यकर्ता हाच आमचा आमदार असावा हा कसबा मतदारसंघातला नाहीच तर संपूर्ण पुणे शहराला वाटते की रवींद्र धंगेकर आमदार व्हावा आणि आमची कायम कामं व्हावी. आता मताधिक्य हे ठरवले जनतेने ठरवले ते मताधिक्य किती द्यायचं आणि किती भरघोस मताने निवडून द्यायचं हे जनतेने ठरवले त्याच्यावर आमचा विश्वास आहे नक्की निवडून येतील.